देवरिया में मासूम छात्र के अपहरण से हड़कंप मच गया। गश्त के दौरान अपहरणकर्ता को बच्चे के साथ पुलिस ने पकड़ लिया है। आपको बता दें कि देवरिया सदर कोतवाली के पूर्वा चौराहे पर तेज नारायण यादव अपने परिवार के साथ रहते हैं। उनका एक लड़का है जिसका नाम जिगर यादव है। जिगर यादव केजी का छात्र है। तेज नारायण के घर के बगल एक निर्माणाधीन मकान है, वहां कुशीनगर जिले का रहने वाला विकास चौहान मजदूरी करता था और तेज नारायण के परिवार से घुल मिल गया था। देर रात विकास चौहान तेज नारायण की छत पर चढ़ा और सो रहे मासूम बच्चे को कंबल में लपेटकर साइकिल में बांधकर कुशीनगर की तरफ चल दिया। परिजनों की नींद खुली तो बच्चा गायब होने की सूचना पुलिस को दी गई। तब तक अपहरणकर्ता 20 किलोमीटर दूर रामपुर थाना क्षेत्र में जा चुका था। अपहरणकर्ता ने परिजनों से फोन पर कई लाख की फिरौती की मांग भी की। तो कोई आया ही नहीं। जी सर बताएं, आज कैसे बच्चा गायब हुआ था, उसमें कैसे बरामदगी हुई? ये परसों रात की बात है। यहाँ मेड़ापुरवा गांव है थाना कोतवाली में। यहाँ पर एक परिवार में कोई चोरी की नीयत से एक आदमी घुसा, बदमाश घुसा। घर में कोई ऐसा सामान नहीं था चुराने लायक, तो एक बच्चा उसमें सो रहा था, 6-7 साल का, 5-6 साल का। तो उसको लेकर के जब सामान कुछ नहीं मिला तो उसी बच्चे को लेकर के वो आदमी कपड़े में बांध के उस बच्चे को और जिस परिवार का वो बच्चा था उसी की साइकिल पे लेकर के उसे ले गया। और रास्ते में जब ये जा रहा था तभी थाना रामपुर कारखाने की एक पुलिस थी, उसको सूचना मिली, उन्होंने तलाश करना शुरू किया। अल्टीमेटली आज जो है थाना कोतवाली की पुलिस और रामपुर कारखाने की पुलिस ने इसको बच्चे को भी बरामद कर लिया है और उस बदमाश को भी बरामद कर लिया है और उसके खिलाफ कार्रवाई की जा रही है। कोपर में पूर्व मंत्री शिवराज थंगादगी का बयान, कोंकिरी तालुका सोमासागर गांव कोप्पल जिले में वक्तव्य, सांसों चूड़ियों और केसरीय सांसों पर बकाया है, पड़ोसी पीड़ितों के लिए मुआवजा अभी तक नहीं दिया गया, मोदी और भाजपा के लिए बड़ा झटका है। नम राज्य के केंद्र सरकार कड़दे 3% दुडन को इवर्गी नाचिके ना ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಏನೇನೋ ಸುಳ್ಳು ಭರವಸೆ ಅಂದ್ಲೇ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೀರು ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳೋದು, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರು ಈ ಹಿಂದೆ ನಮಗೆ ನೀರಿಲ್ಲ ಅಂದತ್ನಾಗ ಈ ಹಿಂದೆ ನೀರಿಲ್ಲ ಅಂದತ್ನಾಗ ದುಡ್ಡು ತೊಗೊಂಡು ನೀರು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅದೇ ಭಾಗಕ್ಕೆ, ಇವ್ರಿಗೆ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿನೂ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ಯಾರ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಾಗೂ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ಯಾರ, ಈಗ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿನೂ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾರ, ಈ ದೇಶದೊಳಗೆ ಎಲ್ಲರೂ ಅವರು ಸುಳ್ಳು ಬಿಟ್ಟರೆ ಬದಲು ಏನೂ ಇಲ್ಲ, ಈ ಒಂದು ದೇಶ ಒಂದು ಕಾನೂನು, ಹೈದ್ರಾಬಾದ್ ಕರ್ನಾಟಕ ಒಂದಿಲ್ಲ ಒಂದು ದಿವಸ ಕುತ್ತು ಬರ್ತೈತಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದೇ ದೇಶ ಒಂದು ಕಾನೂನು ಅನ್ನಕತ್ತಾರ ಅವರು, ಭಾಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಕತ್ತಾರ. ಅದಕ್ಕೆ ಮುಂದಿನ ದಿನ ಬಂದಾಗ ಆರ್ಟಿಕಲ್ 371J ಏನೈತಲ್ಲ ಅದನ್ನು ಈ ಭಾಗಕ್ಕೆ ಕಸಗೊಳ್ಳುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಈ ಭಾಗದ ಜನರಿಗೆ ಎಚ್ಚರ ಆಗ್ಬೇಕು. ನಾವು ಹಂಗೆ ಕಾಶ್ಮೀರದೊಳಗೆ 371 ತೆಗೆ ಹೊತ್ನಾಗ ಈ ಭಾಗದ 370 ತೆಗೆ ಹೊತ್ನಾಗ ಈ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ಆ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ಲೀಡರ್ನ ಹೆಂಗೆ ಜೈಲಿಗೆ ಹಾಕಿದ್ರು ಹಂಗೆ ಈ ಭಾಗದೊಳಗೂ ತುರ್ತು ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ತಂದು ಈ ಭಾಗದ ಜನರನ್ನು ಜೈಲಿಗೆ ಹಾಕಿ ಆರ್ಟಿಕಲ್ 371J ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ಹುನ್ನಾರವನ್ನು ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ನೀರು ಕೊಡ್ಬೇಕಾತಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ಕೇಳಿ ನೋಡಿದೆ ನಾನು, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರೇನೋ ಪಾಕಿಸ್ತಾನದವ್ರೇನೋ ಅಲ್ಲ ಹಂಗ ಹಿಂಗ ಅಂತಂತ ಹೇಳಕತ್ತಿದ್ರು. ಗಿವ್ ಆ್ಯಂಡ್ ಟೇಕ್ ಪಾಲಿಸಿ, ನೀವು ಗಿವ್ ಆ್ಯಂಡ್ ಟೇಕ್ ಪಾಲಿಸಿ ಮಾಡಿರಿ, ನಾವು ರಾಜ್ಯ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯದ್ದು ಒಂದು ಆ ಬಾಂಧವ್ಯ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸ ಬೇಕೇ ಬೇಕು. ನಮಗೆ ನೀರು ಇಟ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಹತ್ರ ನೀರಿನ ಪ್ರಮಾಣ ನೋಡ್ಕೇಸಿ ಬಿಡ್ರಿ. ಆದರೆ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಚುನಾವಣೆ ಗಿಮಿಕ್ಗಾಗಿ ಇವತ್ತು ಚುನಾವಣೆ ನೀತಿ ಸಂಹಿತೆ ಇದ್ರೂ ಅದನ್ನು ಕೊಡ್ತೀನಿ ಇದನ್ನು ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಸುಳ್ಳು ಹೇಳಕತ್ತಾರ, ಸುಳ್ಳೇ ಹೇಳ್ಕಂತ ಹೊಂಟಾರ ನಿಶ್ಚಿತವಾಗಲೂ. ಆದರೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ರಾಜ್ಯ ಕೇಳೋದು ತಪ್ಪು ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕ ವಿಚಾರ, ಯಾಕಂದರೆ ಇದು ಅಖಂಡ ರಾಜ್ಯನೇ ಇರಬೇಕು, ಪೂರ್ಣ ರಾಜ್ಯನೇ ಇರಬೇಕು, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯನೇ ಇರಬೇಕು. ಆದರೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ರಾಜ್ಯ ಬೇಡ ನಮಗೆ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಪಾಲು ಏನೈತಲ್ಲ ನಮ್ಮ ಪಾಲನ್ನು ಕೊಡೋ ಹೊತ್ತಿನಾಗ ಭಾಳಷ್ಟು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಕೇಸ್ ಕೊಡ್ರಿ. ಇವತ್ತು ಮಾದಾಯದ ಬಗ್ಗೆ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದು.